कायमस्वरूपी राहणार. आपल्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय, सामाजिक किंवा शैक्षणिक किंवा इतरही सेवाभावी संस्था मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत. लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठाननं देखील पाठिंबा दिला आहे डॉक्टर संजय सोनावणेने. काय सांगाल यावर, काय प्रतिक्रिया? मी डॉक्टर संजयजी सोनावणे आणि त्यांचे सर्वच पदाधिकारी सहकाऱ्यांचे आभार मानेन की आज त्यांच्या प्रतिष्ठाननी मला या ठिकाणी उमेदवार म्हणून पाठिंबा दिला. निश्चितपणाने त्यांचं जे समाजामध्ये असणारं काम आहे, त्यांच्या आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण हे काही ना काही समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांनी तो सकारात्मक प्रयत्न करत आलेले आहेत. माणगाव ही त्यांची जन्मभूमी आहे आणि त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज त्यांचं पाठबळसुद्धा मला उमेदवार म्हणून मिळणं हे माझ्यासाठी अतिशय समाधानकारक आणि आनंदाची बाब आहे. असाच आशीर्वाद पाठबळ हे पुढेसुद्धा सगळ्यांचं मिळत राहो अशीच माझी इच्छा राहील. धन्यवाद. विश्वास आहे सर, आदिती तटकरे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी विविध सामाजिक सेवाभावी संघटना पाठिंबा देत आहेत. लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे डॉक्टर संजय सोनावणेने राज्यव्यापी संघटनेनं पाठिंबा आज दिला आहे. काय सांगाल अशा पद्धतीचं पाठिंबा? मी त्या संघटनेचं सोनावणे साहेबांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी अत्यंत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यांना विश्वासही देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आहे, त्या संविधानाच्या माध्यमातूनच त्या रस्त्यावरनं चालत आम्ही या सगळ्या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करू. त्यांचं स्वागतच आहे. लोकसभेमध्ये संविधान बदललं जाईल असं निगेटिव्ह नेरेटिव्ह होतं असं म्हटलं जातं. आता